नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहेत राज्यशास्त्र या विषयामधील मागील काही क्वेश्चन पेपर्सचे अनालिसिस। सुरुवातीला आपण पाहूयात 2011 क्वेश्चन पेपरचे अनालिसिस। बघूयात पहिला क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 43। पुढीलपैकी कोणता अधिकार मूलभूत अधिकारामध्ये मोडत नाही? पहिला ऑप्शन आहे भाषण स्वातंत्र्य, नंतर आहे समानतेचा हक्क, नंतर आहे मालमत्तेचा अधिकार, आणि लास्ट आहे स्वतःच्या पसंतीचा धर्म स्वीकारण्याचा हक्क। त्याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो मालमत्तेचा अधिकार। आपल्याला माहिती आहे मूलभूत अधिकारामध्ये अगोदर टोटल 7 अधिकार होते, 7 मूलभूत अधिकार होते। त्यापैकी मालमत्तेचा अधिकार हा 1978 साली झालेल्या 44व्या घटना दुरुस्तीनुसार काढून टाकण्यात आला, त्यामुळे मालमत्तेचा अधिकार हा आपला आन्सर राहणार आहे। भाषण स्वातंत्र्य हे जे आहे ते 19 ते 22 या कलमामध्ये घटनेच्या दिलेलं आहे, तसेच समानतेचा हक्क जो आहे तो 14 ते 16 या कलमामध्ये दिलेला आहे, तसेच 25 ते 28 या कलमांमध्ये मालमत्तेचा अधिकार दिलेला आहे। आता आपण बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 44। मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कुठे कुठे आहेत? ऑप्शन्स आहेत औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नंतर आहे औरंगाबाद, नागपूर, पणजी, नंतर आहे मुंबई, नागपूर, पणजी, आणि लास्ट आहे मुंबई, पणजी, नाशिक। त्याचा करेक्ट ऑप्शन आहे औरंगाबाद, नागपूर आणि पणजी। आपल्याला माहिती आहे मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र हे जनरली महाराष्ट्र, त्याच्यानंतर गोवा, त्यानंतर दीव दमन आणि दादरा नगर हवेली हे जवळपास 3 ते 4 कार्यक्षेत्र आहेत। त्यानुसार औरंगाबाद, नागपूर आणि पणजी या ठिकाणी याचे 3 खंडपीठे बनवण्यात आलेले आहेत। आता बघूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 45। भारतीय राज्यघटनेच्या विभाग 3 मधील -- मध्ये स्वातंत्र्याच्या अधिकाराची तरतूद केलेली आहे। ऑप्शन्स आहेत 3651, 2930, 19 आणि लास्ट आहे 32 ते 19। तर करेक्ट ऑप्शन आहे 19। आपल्याला माहिती आहे 3651 कलम हे भाग 4 मध्ये येते आणि यामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे, तसेच 29 ते 30 यामध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक या संदर्भातील तरतूद 29 ते 30 या कलमामध्ये केलेली आहे, तसेच 32 ते 35 या कलमामध्ये जर आपल्या मूलभूत अधिकारांचा उल्लंघन झालं तर आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागता येते। त्यामुळे आपला करेक्ट ऑप्शन असेल कलम 19, ज्यामध्ये की आपल्या स्वातंत्र्याचा अधिकारांचा उल्लेख केलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे 46। सरकारी विधेयकाचा आराखडा -- तयार करतात? ऑप्शन आहेत मंत्री, संसदीय सचिव, लोकसभेचा सभापती आणि राज्यसभेचा सभापती। त्याचा करेक्ट ऑप्शन आहे मंत्री। आपल्याला माहिती आहे मंत्री हे सरकारी विधेयक जनरली मांडतात, तसेच खाजगी विधेयक हे कोणताही सदस्य मांडू शकतो, म्हणून याचा करेक्ट ऑप्शन असेल मंत्री। तसेच मंत्री सोडून इतर कोणीही सरकारी विधेयक मांडू शकत नाही। नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, क्वेश्चन नंबर 47। महाराष्ट्रात नगर परिषदाची किती वर्गात विभागणी केली आहे? ऑप्शन्स आहेत 4, 3, 2 आणि लास्ट आहे 1। त्याचा करेक्ट ऑप्शन आहे 3, म्हणजेच ऑप्शन नंबर 2। तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र नगर परिषदेची विभागणी ही जनरली 3 विभागामध्ये केलेली आहे, जसं की अ वर्ग, ब वर्ग आणि क वर्ग, ही विभागणी आहे ते लोकसंख्येनुसार केलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, क्वेश्चन नंबर 48। -- भारतीय संसदेने भारतीय नागरिकत्वाचा कायदा संमत केला? ऑप्शन्स आहेत 1949, 1976, 1955 आणि 1952। त्याचा करेक्ट ऑप्शन आहे 1955। आपल्याला माहिती आहे आर्टिकल 44 मध्ये नागरिकत्वाविषयी तरतूद केलेली आहे, तसेच आर्टिकल 44 मध्येच समान नागरिक कायदा याचाही उल्लेख केलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 49। पुढीलपैकी कोणता कर राज्य सरकार लादते? ऑप्शन्स आहेत उत्पादन शुल्क, आयकर, महामंडळ कर आणि जमीन महसूल। त्याचा करेक्ट ऑप्शन आहे जमीन महसूल। जमीन महसूल हा राज्य सरकार लादते, तर इतर उत्पादन शुल्क, आयकर आणि महामंडळ हे केंद्र सरकार लादते, त्यामुळे याचा करेक्ट ऑप्शन असेल जमीन महसूल। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 50। खाजगी विधेयक म्हणजे? ऑप्शन्स आहेत की जे विधेयक पंतप्रधानांनी मांडले, सेकंड आहे की जे विधेयक मंत्र्यांनी मांडले, की जे विधेयक मंत्र्याव्यतिरिक्त सदस्यांनी मांडले, आणि लास्ट आहे की जे विधेयक सामान्य माणसासाठी आहे। तर करेक्ट ऑप्शन आहे की जे विधेयक मंत्र्याव्यतिरिक्त सदस्यांनी मांडले। आपल्याला माहित आहे सरकारी विधेयक हे फक्त आणि फक्त मंत्रीच मांडू शकतात, परंतु मंत्र्याव्यतिरिक्त जे इतर कोणी सदस्याने किंवा इतर कुठल्याही सदस्याने जे विधेयक मांडले त्यालाच आपण थोडक्यात खाजगी विधेयक असे म्हणतो। हे विधेयक मानवी हिताच्या दृष्टीने कोणताही सदस्य मांडू शकतो। आता आपण बघूयात 2005 क्वेश्चन पेपरचे अनालिसिस, क्वेश्चन नंबर 43। खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या अधिकारांचे भारतीय संघराज्य पद्धतीत विभाजन झाले? ऑप्शन्स आहेत लष्कर, रेल्वे, न्यायपालिका आणि कायदेमंडळ।
द करेक्ट ऑप्शन आहे लष्कर. तर रेल्वेविषयी आपण बघूयात. रेल्वे म्हणजे भारतात रेल्वे वाहतुकीचा प्रथम आराखडा इसवी सन 1832 साली मांडण्यात आला होता. इसवी सन 1844 साली भारताचे त्यावेळेचे गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी खाजगी व्यावसायिक मंडळींना रेल्वे व्यवस्था चालू करण्यासाठी परवानगी दिली होती. बावीस एप्रिल इसवी सन 1853 रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर म्हणजेच अगोदरचे व्हिक्टोरिया टर्मिनस व नंतरचे छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई ते ठाणे अशी 34 किलोमीटर म्हणजेच 21 मैल धावली. साहिब सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या 3 वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले. तसेच 1885 मध्ये भारतीय बनावटीचे इंजिन बनवण्याची सुरुवात पहिल्यांदाच झाली. त्यामुळे जे करेक्ट ऑप्शन असेल आपले लष्कर फर्स्ट ऑप्शन. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 44. मंत्रिमंडळातील खात्याचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? ऑप्शन्स आहेत सहाय्यक सचिव, प्रधान सचिव, आयुक्त आणि मुख्य सचिव. त्याचा करेक्ट ऑप्शन आहे सहाय्यक सचिव. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्य विधिमंडळात राज्यपाल व दोन्ही सभागृहे म्हणजेच महाराष्ट्र विधानसभा व महाराष्ट्र विधान परिषद यांचा समावेश आहे व त्यांचा संयुक्तपणे विधानमंडळ असा उल्लेख केला जातो. सर्वसाधारणपणे दरवर्षी विधानमंडळाचे 3 अधिवेशनं होतात. त्यापैकी पहिली 2 म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन व पावसाळी अधिवेशन ही मुंबईत होतात, तर हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे होते. विधिमंडळाचे प्रशासकीय कामकाज पाहण्याची व्यवस्था म्हणून भारतीय संविधानातील अनुच्छेद म्हणजेच कलम 187 मधील तरतुदीनुसार विधिमंडळ सचिवालय या स्वतंत्र यंत्रणेची व्यवस्था आहे हे आपल्याला माहिती आहे. या सचिवालयावर विधिमंडळाचे म्हणजेच पर्यायाने राज्यपाल व दोन्ही सभागृहांचे पीठासीन अधिकारी यांचे वर्चस्व असते. त्यांच्या संपूर्ण नियंत्रणाखाली या सचिवालयाचे काम चालते. त्यामुळे आता करेक्ट ऑप्शन असेल सहाय्यक सचिव. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 45. लोकांकडून करमणूक कराची वसुली खालीलपैकी कोण करते? ऑप्शन्स आहेत ग्रामपंचायत, तालुका समिती, जिल्हा परिषद आणि पोलीस कमिशनर. त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ग्रामपंचायत. तर ग्रामपंचायत जी काही कर वसुली करते पूर्ण वर्षभरामध्ये ती पूर्ण कर वसुली ती तशाल तसे जिल्हा परिषदेकडे जमा करते आणि जिल्हा परिषद त्यापैकी 30% अमाऊंट किंवा 30% रक्कम ही ग्रामपंचायतीला त्याच्या विकासासाठी देते. त्यामुळे ऑप्शन याचा करेक्ट आहे ग्रामपंचायत. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 46. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा गृहामध्ये निर्वाचित सदस्यांची संख्या -- आहे. ऑप्शन्स आहेत 290, 288, 292 आणि लास्ट आहे 280. त्याचा करेक्ट ऑप्शन आहे 288. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये किंवा कुठल्याही राज्याच्या विधानसभेमध्ये कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 सदस्य संख्या असणे हे आवश्यक आहे. तसेच यापैकी एक सदस्य अँग्लो इंडियन म्हणून राज्यपाल नियुक्त करू शकतो हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यामुळे याचा करेक्ट ऑप्शन आहे 288. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 47. सरपंचांची निवड -- यांच्याकडनं होते. ऑप्शन्स आहेत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आणि लास्ट आहे विधानसभा सदस्य. त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ग्रामपंचायत सदस्य. सरपंचाची निवड हे ग्रामपंचायत सदस्य करतात, परंतु 2017 पासून सरपंचाची निवड ही प्रत्यक्ष जनतेमधून केली जात आहे. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 48. लोकसभेमध्ये केंद्रशासित प्रदेशांमधून किती सदस्य निवडले जातात? ऑप्शन्स आहेत 13, 54, 65 आणि 35. त्याचा करेक्ट ऑप्शन आहे 13. आपल्याला माहिती आहे लोकसभेमध्ये एकूण सदस्य संख्या ही 552 असते, परंतु सध्या 530 हे निर्वाचित सदस्य, 13 सदस्य केंद्रशासित प्रदेशातून आलेले सदस्य आणि 2 हे अँग्लो इंडियन. अशा एकंदरीत 545 ही सध्याची सदस्य संख्या आहे. त्यामुळे आपला करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन नंबर 1 13 म्हणजे 13. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 49. भारतीय राज्यघटनेप्रमाणे डॅश हा भारतीय राज्यसंस्थेचा प्रमुख आहे. ऑप्शन्स आहेत पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि राज्यपाल. त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2 राष्ट्रपती. आपल्याला माहिती आहे भारतीय राज्यघटनेप्रमाणे राष्ट्रपती हा भारतीय राज्यसंस्थेचा प्रमुख असतो. तसेच राष्ट्रपती हा 3 दलांचा प्रमुख असतो. तसेच राष्ट्रपतीला देशाचा घटनात्मक कार्यकारी प्रमुख असे सुद्धा म्हणतात आणि पंतप्रधान हा राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांना जोडणारा दुवा असतो. म्हणजेच पंतप्रधान हा लोकसभेतील बहुमत प्राप्त पक्षाचाच नेता असतो. तसेच राज्याच्या बाबतीत बघायचे झाले तर मुख्यमंत्री हा राज्य मंत्रिमंडळ आणि राज्यपाल यांना जोडणारा दुवा असतो. तसेच विधानसभेतील बहुमत प्राप्त पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री असतो. राज्यपाल हा घटक राज्याचा घटनात्मक कार्यकारी प्रमुख असतो. तसेच राज्यपाल हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना जोडणारा दुवा म्हणून सुद्धा काम पाहतो. त्यामुळे आपला करेक्ट ऑप्शन असेल राष्ट्रपती. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 50. लोकसभेच्या पहिल्या मध्यावधी निवडणुका -- मध्ये घेण्यात आल्या. ऑप्शन्स आहेत 1971,
1967, 1995 आणि 1999, त्याचा करेक्ट ऑप्शन आहे 1971, म्हणजेच ऑप्शन नंबर फर्स्ट। आपल्याला माहिती आहे देशात सर्वप्रथम सार्वत्रिक निवडणूक ह्या 1935 कायद्यानुसार 1937 पार पडल्या, तसेच 1967 चौथ्या लोकसभेच्या निवडणुका घेतल्या गेल्या, तसेच 1995 11व्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि 1999 13व्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, तसेच 1999 कारगिल युद्धसुद्धा झाले, त्यामुळे आता करेक्ट ऑप्शन असेल 1971, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन। बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन पेपर हा आहे 2004 क्वेश्चन पेपर, बघूयात आता वन बाय वन क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 28, संपूर्ण राज्य सनदी सेवा प्रमुख डॅश असतो, ऑप्शन्स आहेत राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि पंतप्रधान, तर करेक्ट ऑप्शन आहे मुख्य सचिव, म्हणजेच ऑप्शन नंबर 3। आपल्याला माहिती आहे राज्याचा घटनात्मक कार्यक्रम प्रमुख म्हणजेच राज्यपाल असतो, म्हणजे राज्यपालाला आपण थोडक्यात घटनात्मक प्रमुख असं म्हणतो, तसेच मुख्यमंत्री बघायला झालं तर हा राज्यपाल आणि मंत्रिमंडळ या दोघांमधला दुवा असतो, तसेच पंतप्रधान हा एक नेता असतो त्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा, त्यामुळे आता करेक्ट ऑप्शन असेल मुख्य सचिव, ऑप्शन नंबर 3। बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 29, कोणाच्या संमतीने राज्यपातळीवर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते, ऑप्शन्स आहेत मुख्यमंत्री, विधानसभेचे सभापती, राज्यपाल आणि विधान परिषदेचे अध्यक्ष, त्याचा करेक्ट ऑप्शन आहे राज्यपाल, म्हणजेच ऑप्शन नंबर 3। आपल्याला माहिती आहे राज्यपाल हे एक संवैधानिक पद असून त्याला एक संवैधानिक महत्त्व आहे, तसेच राज्यपालांच्या सहीशिवाय राज्य मंत्रिमंडळाच्या कोणत्याही विधेयकाचे कायद्यात रूपांतर होऊ शकत नाही, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल राज्यपाल। तर बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 30, राज्य वित्त आयोग डॅश करता जबाबदार आहे, ऑप्शन्स आहेत राज्य शासनाच्या वित्तीय प्रशासनाचे नियंत्रण, सेकंड आहे राज्य शासनाचा वित्त पुरवठा, थर्ड आहे राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यातील वित्तीय संबंधाची निश्चिती करण्यासाठी, आणि लास्ट आहे औद्योगिक विकासासाठी वित्त पुरवठा, त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3, राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यातील वित्तीय संबंधाची निश्चिती करण्यासाठी हा जबाबदार असतो। आपल्याला माहिती आहे राज्य वित्त आयोगाची तरतूद ही कलम 243 आय यामध्ये केलेली आहे, तसेच राज्यपाल या आयोगाची शिफारस 5 वर्षासाठी करतो, म्हणजेच 5 वर्षासाठी या आयोगाची स्थापना केली जाते, म्हणून आपला करेक्ट ऑप्शन असेल राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यातील विविध संबंधांची निश्चिती करण्यासाठी हा आयोग जबाबदार आहे। बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 31, विधेयकाचे रूपांतर विधिनियमात होण्यासाठी त्याला किती टप्प्यातून जावं लागते, ऑप्शन्स आहेत 2, 3, 4 आणि 5, त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2, म्हणजेच 3 टप्प्यातून जावे लागते। आपल्याला माहिती आहे कायद्याच्या कच्च्या आराखड्यालाच आपण मसुदा म्हणतो, तर एखाद्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होत असताना त्याला वेगवेगळ्या प्रक्रियेतून जावे लागते व शेवटी घटनात्मक कार्यकारी प्रमुखांची सही झाल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होते, म्हणजे राज्यासाठी आपल्याला माहिती आहे घटनात्मक कार्यप्रमुख हा राज्यपाल असतो, तसेच देशासाठी हा आपला राष्ट्रपती असतो, त्यामुळे राष्ट्रपतीची किंवा राज्यपालाची सही झाल्यानंतर त्याचे अंतिम कायद्यामध्ये रूपांतर होते, त्यामुळे आपलं करेक्ट ऑप्शन असेल 3 टप्प्यातून जावं लागते, म्हणजे ऑप्शन नंबर 2। तर बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 37, विधान परिषदेच्या विधानमंडळाचे क्वेश्चन नंबर 32, विधान परिषदेलाच विधानमंडळाचे कायमचे सभागृह मानले जाते, कारण ऑप्शन्स आहेत ते एक वरिष्ठ सभागृह आहे, ते कधीही बरखास्त होत नसते, त्याचे सभासद कायमचे निवडलेले असतात, आणि लास्ट ऑप्शन आहे त्याचे सभासद निवडलेले नसतात, त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ते कधीही बरखास्त होत नसते, म्हणजे ऑप्शन नंबर 2। आपल्याला माहिती आहे विधान परिषद हे एक द्वितीय व वरिष्ठ सभागृह आहे, दर 2 वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात व तेवढेच नव्याने सदस्य निवडले जातात, तसेच सभासदांचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो, म्हणूनच आपण या सभागृहाला कधी बरखास्त होत नाही असं म्हणतो, म्हणूनच ते आपला ऑप्शन नंबर 2 म्हणजेच ते कधी बरखास्त होत नसते हा करेक्ट ऑप्शन असेल। बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 33, लोकशाही विकेंद्रीकरण म्हणजे काय, ऑप्शन्स आहेत कनिष्ठ पातळीवरील शासनाला अधिकार प्रदान करणे, लोकशाहीच्या तत्वांचा शासनाच्या शेवटच्या पातळीपर्यंत विस्तार करणे, लोकशाही केंद्रीकरणाच्या तत्वानुसार शासकीय संघटनेची उभारणी करणे, आणि लास्ट आहे प्रशासकीय विकेंद्रीकरणाच्या तत्वानुसार शासकीय संघटनेची उभारणी करणे, त्याचा करेक्ट ऑप्शन आहे 2, लोकशाहीच्या तत्वांच्या शासनाच्या शेवटच्या पातळीपर्यंत विस्तार करणे। आपल्याला माहिती आहे अब्राहम लिंकन यांनी केलेल्या व्याख्येनुसार लोकांनी लोकांच्या हिताकरिता लोकांकरिता चालविले राज्य म्हणजेच लोकशाही, लोकशाहीत राजकीय पक्ष हे महत्त्वाचे असतात, तसेच अध्यक्षीय लोकशाही व संसदीय लोकशाही हे लोकशाहीचे 2 प्रकार पडतात। आपल्याला माहिती आहे भारताने संसदीय लोकशाही स्वीकारलेली आहे, तसेच अमेरिकेने अध्यक्षीय लोकशाही ही स्वीकारलेली आहे, त्यामुळे आपला करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन नंबर 2।
तर बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 34, ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ऑप्शन आहे सरपंच, ग्रामसेवक, गट विकास अधिकारी आणि लास्ट आहे मुख्य कार्यालयीन अधिकारी. ऑप्शन आता करेक्ट ऑप्शन आहे ग्रामसेवक. आपल्याला माहिती आहे गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो, तसेच कार्यकारी अधिकारी हा नगर परिषदेचा सचिव असतो, त्यामुळे ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. तर आपला करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन नंबर 2. तर बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 35, पुढील अ व र या दोन्ही विधानांचा विचार करून त्यांमधील परस्पर संबंध स्पष्ट करणारा अचूक पर्याय निवडा. ग्रामीण स्थानिक संस्थांना संपूर्ण स्वायत्तता देता येत नाही आणि र विधान आहे त्यांना नियोजनाच्या उद्दिष्टांना अनुरूप राहावे लागते, ती पातळी लागतात व त्यांच्याशी स्थानिक गरजांचा मेळ घालावा लागतो. ऑप्शन्स आहेत असत्य परंतु र असत्य, र सत्य परंतु अ असत्य, अ व र दोन्ही सत्य परंतु र हे अचे योग्य कारण नाही, अ व र दोन्ही सत्य आणि र हे अचे योग्य कारण नाही. त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2, म्हणजेच र सत्य परंतु अ असत्य. आपल्याला माहिती आहे ग्रामीण स्थानिक संस्थांना नियोजनाच्या उद्दिष्टांना अनुरूप राहावे लागतात, तसे ती पाळावी लागतात व त्यांच्याशी स्थानिक गरजांचा मेळ घालावा लागतो, परंतु त्यांना संपूर्ण स्वायत्तता देता येत नाही असं काही नाही. त्यामुळे आपला करेक्ट ऑप्शन राहील ऑप्शन नंबर 2, र सत्य परंतु अ असत्य. तर आज आपण इथंच थांबूयात मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओपासून आपण 1 बाय 1 चॅप्टर्स चालू करूयात. थँक्यू.